हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द शेल शेलचा मराठी अर्थ भविष्यकाळी वाक्यरचित वापरायचे सहायक क्रियापद सामान्यतः आय किंवा वी हा करता असताना शेलचा वापर होतो कधी कधी निश्चितपणा दाखवण्यासाठी ही तृतीय पुरुषी कर्त्याबरोबर बरोबर वापर होतो वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शेल आय ऍड युअर नेम टू द लिस्ट दुसरा वाक्य आहे आय शॅल बी एबल टू तु गो टू मॉरो तिसरा वाक्य आहे इट्स अ लाँग स्टोरी वेर शेल आय स्टार्ट चौथा वाक्य आहे